नमस्कार, गायत्री फूड स्टुडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। गणपती आले, आपण वेगवेगळा नैवेद्य गणपतीला दाखवतो। मोदकांचा नैवेद्य असतो, मोदकांमध्ये पण खूप व्हरायटी करतो। कोणी उकडीचे मोदक करतात, कोणी तळणीचे मोदक करतात। तर जीएसबी समाजामध्ये मंगलोरला आप्पे नावाचा प्रकार केला जातो आणि तो नैवेद्य म्हणून दाखवला जातो। तर आज आपण बघूया हे आप्पे कसे करायचे ते। बनवण्यासाठी मी मेजरिंग कप ने मोजून एक कप रवा घेतलेला आहे, 3/4 कप ओलं खोबरं घेतलेलं आहे, 3/4 कप गूळ आहे, 1/2 कप जाडे पोहे आहेत। आप्पे काढण्यासाठी बनवताना त्या कढई मधून तूप लागेल आपल्याला, ते लागेल तसं। त्यानंतर एक चमचा वेलची पूड घेतली आहे आणि अर्धा टीस्पून मी खायचा सोडा घेतलेला आहे। आता मी हा रवा भिजवणार आहे आणि पोहे सुद्धा मी एक 10 मिनिट पाण्याने भिजवणार आहे। मी हे पाणी टाकून भिजवून घेते आणि हे 10 मिनिट मी ठेवणार आहे असंच। आणि त्यानंतर मी ते पाणी उपसून काढणार आहे आणि मिक्सरला मी वाटून घेणार आहे। रवा मिक्सरला लावतीये। जाड़े पोहे, ओल खोबर, गुळ, हे सगळं मी एकदा मिक्सरला फिरवून ब्लेंड करून घेणार आहे की जेणेकरून आपल्याला एक स्मूथ पेस्ट मिळेल। आपल्याला एकदम फाइन पेस्ट करून नको आहे, तर हे एवढं बारीक आपल्याला वाटून हवंय। तर हे मी सगळं ह्याच्यात घालून घेते। त्यानंतर मी वेलची पूड घालून घेते। त्यानंतर हा जो सोडा आहे अर्धा टीस्पून तो पण मी घालते आणि हे छान मिक्स करून घेते। आणि हे एक मी 5 मिनिट असंच रेस्ट करू देणार आहे। मी आता आप्पे बनवायला घेतेय। ही आप्प्याची काईल आहे, याच्यामध्ये मी तूप घालून घेतेय। आपलं तूप तापलेलं आहे, गॅस बारीक करून मी त्याच्यामध्ये आता हे आप्प्याचं पीठ गॅस थोडा मध्यम ठेवून मी झाकण ठेवणार आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ह्यांना भाजून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने पण ते भाजलेले आहेत की नाही। दुसऱ्या बाजूने सुद्धा जेव्हा गोल्डन ब्राउन होतील तेव्हा आपण त्यांना काढून घेणार आहोत। आपले आप्पे तयार आहेत, नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।